रामराम शेतकर राम मित्रांनो आत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यामधून मित्रांनो कांदा धोरण ठरवण्यासाठी थेट बांधावर जाऊन आता सरकारच्या वतीने सर्वेक्षण हे करण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथे प्रक्रियेस प्रारंभ हा झालेला आहे तर मित्रांनो काय नेमकी बातमी आहे सविस्तरपणे पाहूयात मित्रांनो कृषी विभागाने नाशिक जिल्ह्यात खरीप लेट खरीप व उन्हाळी हंगामातील कांदा लागवड क्षेत्र साठवणूक क्षमता आदी माहितीचे संकलन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सुरू केले आहे केंद्र सरकारला या माहितीचा उपयोग कांद्या संदर्भातील धोरण ठरविताना होणार असल्याची माहिती मालेगावचे उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांनी दिली सध्या उन्हाळी रब्बी कांद्याची लागवड सुरू आहे नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करत असतात शासन पातळीवर कांदा पिकासंदर्भातील कुठलेही निर्णय घेताना परिपूर्ण व अचूक माहिती अपेक्षित असते त्यामुळे मालेगाव उपविभागीय कृषी कार्यालया अंतर्गत मालेगाव सटाणा व नांदगाव तालुक्यामध्ये माहिती जमा केली जात आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नाव लागवड केलेले कांदा क्षेत्र कांदा साठविण्याची व्यवस्था कांदा चाळीसाठी अनुदानाचा लाभ घेतला आहे का या स्वरूपात माहिती संकलित होत आहे या माहितीतून प्रत्यक्ष लागवडीचे क्षेत्र साठवणूक क्षमता याचा अचूक अंदाज येणार आहे संकलनाचे काम पूर्ण झाल्यानंतर याचा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षकांना सादर केला जाणार आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की आता सरकारच्या वतीने थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या कांदा लागवडीची माहिती ही घेतली जात आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा